आयुष्य जगायला कोणाची तरी साथ असेल तर ते आनंदाने जगता येत असं म्हणतात. नाशिकच्या सटाण्यामधील विजय खैरनार यांची कहाणी देखील अशीच आहे. पत्नीचं 2011 साली निधन झाल्यावर मुलगा योगेंद्र सोबत ते रोजचा दिवस घालवायचे. मात्र करोना आला आणि मुलाचा त्यातच मृत्यू झाला आणि विजय खैरनार एकटे पडले. पण मुलीनं आणि जावयानं त्यांची ही फरफट थांबवण्यासाठी निर्णय घेतला त्यांच्या विवाहाचा. त्यांच्या सारखीच एक कहाणी असलेल्या महिलेशी त्यांचा विवाह झाला आणि सुरू झाला नव्यानं दोघांचा प्रवास. सटाण्यात हा विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय झाला. विजय प्रभाकर खैरनार वय 27-10-1961 माझी जन्मतारीख. 17 वर्ष खेडगाव नंदीचे वास्तव्य केलं. शिक्षण तिथे घेतल्यानंतर पाचोरा येथे माझा दैनंदिन व्यवहार करण्याकरता उदरनिर्वाहाकरता माझ्या काका चुलत्यांसहित माझ्या काकांनी मला पाचोरा आणलं. त्या दिवसापासून मी मानसिंका इंडस्ट्रीमध्ये कामाला होतो. मानसिंका इंडस्ट्रीजमध्ये 1993 मानसिंका इंडस्ट्रीज बंद पडल्यानंतर उदरनिर्वाह करण्याकरता आणि चरितार्थ भागवण्याकरता काहीतरी गुजारा झाला पाहिजे म्हणून मी कापड व्यवसाय रेडीमेड गाडी लावली रोडवरती. त्याच्यानंतर रोडवरती मेहनत केल्यानंतर परमेश्वराने माझ्या या यशाला माझ्या श्रमाला परिपक्वता देऊन आणि त्याचं छोटंसं एक दुकानामध्ये रूपांतर केलं. आणि पाचोरा येथील जामनेर रोडवरती जैन पाठ शाळेजवळ माझं एक छोटंसं दुकान आहे गंगाई ड्रेसेस म्हणून. त्यानंतर माझे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर मला 4 मुलं झाली. 3 मुली आणि 1 मुलगा. मुलगा मोठा असल्याने करता मुलगा आणि तो मुलींचे लग्न ही मी माझ्या मोलमजुरी करून माझ्या समुदायाच्या जे समाज बांधव समाजरीतीने लग्न केली. 2 मुलींचे लग्न झाल्यानंतर अचानक माझ्या पत्नी ह्या स्वर्गवासी झाल्या. त्यांना आजच्या हार्ट अटॅकप्रमाणे अटॅक येऊन ते मरण पावले. त्यानंतर माझा 2 मुलं लग्नाची होती, 1 मुलगा आणि मुलगी. माझा 24 वर्षाचा मुलगा आणि 22 वर्षाची मुलगी असताना माझ्या समाज बांधव यांनी माझा भ्रम निर्माण केला. भाऊ कोणी कोणाचं नाही आहे, तुम्हाला काहीतरी सहारा पाहिजे. माझे शालक HL मध्ये होते नाशिकला. त्यांनी सांगितलं माझी बहीण आहे, दुसरी बहीण तुम्ही करा. पण माझ्या मनाला हे पटले नाही. आता हा विवाह प्रोग्राम तर घडून आला, हे निव्वळ त्या माझ्या जावई माझ्या मुली त्या होणाऱ्या माझ्या झालेल्या बाईची मुलगी तिने आणि तिचे जेठानी मोठा पुरस्कार घेऊन पुढाकार घेऊन आणि आपल्याला दिवाळी झाल्या मुहूर्त बघायचं नाही, काही बघायचं नाही. कुठल्या तरी एखादी देवस्थानावर जाऊन आम्ही तुमचे मुहूर्त लग्न करेच करणार आहेत. अशा परिस्थितीने 30-20 रोजी सर्वांनी त्या मुलं माझ्या मुली व जावयांनी असा निर्णय केला की आजच्या आज तुम्हाला लग्न करायचं आहे, आम्हाला राहायचं नाही. आम्ही 2 तारखेला परत जाणार आहोत आणि हा निर्णय तुम्हाला मान्य करून घ्यावा लागेल.